नमस्कार, सीता नेहरी किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पालकची भाजी। एवढी जबरदस्त बनवणार आहे, काय घालणार आहे पा। एकदा सर्व म्हणजे घरात सर्वांनाच आवडणारी पालकची भाजी अशी जबरदस्त करणार आहे। एकदा खाल्ली तर तुम्ही नक्कीच बोटं चाटत राहणार। तुम्ही ह्या पद्धतीने दाखवणार आहे, खूप छान। तर इथे मी पालक घेतलेली आहे आणि अशी निसून घ्यायची पालक, स्वच्छ पानं काढायची, देठ बाजूला करायची त्याची आणि छान अशी निसून घ्यायची पालक। तर त्याची आणि मग नंतर स्वच्छ धुवून घ्यायची, अशी कोरडी असतानीच म्हणजे चिरल्या चिरायच्या आधीच धुवून घ्यायची मस्त पालक। पाण्यात भरपूर टाकायची म्हणजे त्याला माती बिती काय असली तर निघून जाईल। अशी छान बघा पालक, देठं नाही घ्यायची, जरा काय नाही कोळी कोळी असतील ती पाणी घ्यायची आणि ती मग बघा अशी पद्धतीने घ्यायची, मस्त अशी पानं निसती। तर ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे, तुम्हाला तर माहितीच आहे पालक तर किती कामाला। पण घरात कंटाळा करतात खायचा, नको वाटतं कोणाला पालक खायला असं। ह्या पद्धतीने केली तर नक्कीच तुम्ही बोटं चाटत राहणार, सर्वांनाच आवडेल घरामध्ये अशा पद्धतीने केली पालक तर। तर पाहतो मी संपूर्ण व्हिडिओ, तुम्हाला समजेनच कशा पद्धतीने करणार आहे काय करणार आहे। तर हे पाहता मी पालक निसलेलीच आहे, सर्व धुवून घेते, स्वच्छ धुवून घेते, दोन तीन पाण्याने पाण्यातच डुबून ठेवायची। तर मी आता धुवून घेतलेली आहे आणि आता ही चिरायला घेते। अशी चिरून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची एकदम पालक। या पद्धतीने उभी चिरायची, नंतर परत आडवी चिरायला घ्यायची। परत मी आता आडवी चिरायला घेणारे पाहत मी या पद्धतीने घेवा। अशी छान चिरून घ्यायची बारीक, एवढी बारीक चिरायची, दिसती पण छान आणि खूप टेस्ट तर एवढी अप्रतिम होती या पालकची। तर तुम्ही पहा, बरेच प्रकार मी पालकचे दाखवलेले आहेत तुम्हाला, हा प्रकार खूप वेगळा आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल। मी आता संपूर्ण चिरून घेते, मग दाखवते। तर इथे मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, दोन तीन मिरच्या टाकलेल्या हिरव्या, हे पहा। तर मी ते शिजायला घेणार आहे पालक, शिजायला टाकणार आहे तिला। तो दोन तीन कांड्या अशा लसणाच्या, चार कांड्या टाकलेल्या आहेत मी लसणाच्या, त्या टाकून आता वरती पालक सोडून देणार आहे तिच्यात। ही पालक मला शिजून घ्यायची आहे म्हणून पालक देते सोडून त्याच्यात। एकदम खूप त्याला विटॅमिन असतं त्या पालकमध्ये, तो मला तर माहीतच आहे। तर अशी पालक हलवून घ्यायची मस्त, आणि त्याच्यात टाकून घेतलेली आहे मी आणि आता हलवते छान मस्त, अशी उलटी बाटी करत राहायची। शिजून द्यायची तिला पालकला व्यवस्थिशीर। हा पालकवर झाकण कधी ठेवायचं नाही, कुठल्याही पालेभाजीवर, पालकच काय कुठल्याही, रंग लगेच ढलतो तिचा आणि रंग वेगळा होतो, म्हणून पालकवर कधीच झाकण ठेवायचं नाही, अशीच हलवायची। आणि पाणी भरपूर सुटतं पालकला, म्हणजे पाणी टाकायची जरूर नाही लागत त्याला, काय नाही आपोआपच अशी शिजून निघते ती पालक। आणि अशा पद्धतीने चिरली आहे की म्हणजे तुम्हाला वाटून बी घ्यायला जरूर, काही काही वेळेस कसं वाटायला लागतं मिक्सरमध्ये पालक, आता ही वाटणार पण नाही काहीच नाही, अशी मस्त पालक होणार आहे पहा तुम्ही। तर ही शिजल्यावर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने शिजवायची, काय शिजवायची ती। तर हिच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, तर मीठ मी इथे थोडंसंच टाकलेलं आहे, आता पुढे पण टाकणार आहे मी। शिजताना मीठ टाकलं ना मग कसं पाणी सुटतं पालकला, शी आता आपण पाणी बिलकुल घालणार नाही ना, मग मीठ टाकल्यानंतर पालकला आपण पाणी सुटते, बघा सुटायला लागलेलं आहे पाणी लगेच, बघा खाली पाणी दिसते तुम्हाला। आणखीन होईल मिक्स करत राहायचं तिला, हां। आता मी बाजूला तिला टोचलून ठेवलेली आहे दुसऱ्या गॅसवरती आणि ते दाणे भाजून घेते। थोडेसे दाणे आहेत दोन चमचे भरून, जास्त नाही आहे। ते भाजून घ्यायचं असं छान, खरपूस भाजून घ्यायचं, त्याला लाल रंग म्हणजे काळे डाग नाही पडले पाहिजे, लाल तांबूस झाली पाहिजे शेंगदाणे, आपल्याला बिलकुल साल नाही काढायची त्याची किंवा काय नाही करायची असं शेंगदाण्याचे। तर तुम्ही पहा काय करते पुढे मी ती। तर इथं दोन चमचे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, ते टाकते दोन चमचे तिच्यात, ते पण भाजून घ्यायचं, कोरडंच भाजायचं ते, का तेल बील टाकायचं नाही, पण खरपूस असं छान मस्त भाजायचं ते बेसन, बेसन पीठ आहे तर मस्त छान भाजायचं। एक चमचावर मी सफेद तीळ घेतलेले आहे, ते पण त्याच्यातमध्ये भाजून काढायचे छान। दोन चार पाकळ्या लसणाच्या पण टाकलेले आहेत, ते पण भाजून घ्यायचं। आणि आता थोडासा आल्याचा तुकडा टाकणार आहे, तो पण आता कापून घेते मी तो।
आणि तो पण टाकते तो म्हणजे थोडासा मी 1/2 इंच आहे, जास्त नाही आहे, थोडासाच आहे, 2-3 तुकडे बारके बारके केली ते टाकलेली. आता हे मी मला भा एकत्र सर्व असं माहीम वाटून घेणार आहे. माहीम वाटून घेतल्यानंतर पहा तुम्हाला दाखवते, आता एक अजून थोडं भाजते, बाकी पीठ चांगलं भाजलं बाईन, पीठ खरपूस भाजलं तर मग भाजीला आपल्या चव येती, छान होती. इथे खरपूस भाजलेले आहे, मी वाटून घेते आता याला बाजूला, थंड झाल्यानंतर वाटून घेते, मिक्सरला लावते. दही भाजी परत ठेवलेली आहे मी, दही भाजी आपली शिजतच आलेली आहे. दही भाजी मी दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे. पहा तुम्ही थोडीशी चाललेली आहे होत होत. तर इथे मी कांदा चिरते, आपल्याला कांदा पण लागते ना, तर कांदा चिरून घेणार आहे. चिरण्याची टेक्निक पण दाखवते बघा, म्हणजे काही काही वेळेस मी आता मुद्दाम काही काही वेळेस कांदा कापलेला दाखवते किंवा टमाटर कापलेले दाखवते, मिरच्या कोथिंबीर, का की चिरण्याची टेक्निक पण आहे त्याच्यात, म्हणून ती पण तुम्हाला यायला हवी. अशा पद्धतीने कापलं का पटकनी होतो, का की सुरी अशी उचलायची कोपऱ्यावरून खाली, पूर्ण सुरी उचलायची नाही, अशा चिर चिरत राहायचं. बऱ्याच रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे चिरताना, म्हणजे मैत्रिणींचे मला मला येतात मेसेज असे कमेंटमध्ये, का तुम्ही चिरताना पण दाखवा, आम्हाला येत नाही तसं चिरायला म्हणून. म्हणून काही काही वेळेस मी दाखवते पण, आणि काही वेळेस मुद्दाम दाखवायला पण लागतं चिरताना, का की काय घालायचे, किती घालायचे, कसं घालायचे, किती मोठा कापायचा कांदा, असं चिरताना पण दाखवायला लागतं, त्यामुळं मी दाखवते. तर टमाटर पण घेतले, 2 घेणार आहे, ते पण असे बारीक बारीक कापून घेणार आहे. असे चिरल्यामुळे पटापट होतात, वेळ लागत नाही जरा पण तिला. बरं झालेले आपले टमाटर पण कापून, तर मी इकडे कढई ठेवलेली आहे, पाणी तिकडे गरम व्हायला ठेवलेले आहे. तर हे अख्खी धणे थोडेसे 1/2 चमचा आहे, त्याला जरा हातावर चोळून ते टाकून देते त्याच्यात, म्हणजे फोडणीसाठी बघा, जो वेगळीच फोडणी पाहा तुम्ही. अख्खे धणे टाकले, तर मी लसूण येणार, लसणाला थोडंसं दापून घेणार आहे, का की ह्या पालकला लसूण जास्त लागतो. तर इथे मी जिरं घेतलेलं आहे, जिरं टाकते, 1/2 चमचा जास्त नाही आहे, 1/2 चमचा घातलेला आहे. तेजपत्त्याची 2-3 छोटछोटी पानं, 2-3 मिरच्या अख्ख्या लालवाऱ्या, आणि इथं लसूण आणखीन चॉप करून टाकलेलं आहे बा मी, म्हणजे तुम्हाला लसूण खूप लागतं ह्याला भाजीला, लसणाचा स्वाद आणि पालकचा एवढं मस्त सुगंध येतो ना त्याला, आणि ह्या पालकला लसूण घालायचा जास्त, अशा पालकला. तर कांदा चिरलेला आहे बारीक, तो पण परतून घेते, चांगला ट्रान्सपोर्ट होतपर्यंत परतून घ्यायचा कांद्याला, म्हणजे ह्याच्यातच शिजून घ्यायचं आपले सर्व. नंतर काही उकळे आधी का झाली पालक तयार होती, तर तुम्ही ह्याच्यात पहिलं हे फोडणी छान बसली पाहिजे, मेन गोष्ट फोडणीतच, आणि झटपट होणारी आहे रेसिपी, काय अवघड नाही आहे, पटकनी होणारी आणि खरंच पौष्टिक आहे. मुलांना बाळांना खायला घाला, हिंग टाकलेला आहे थोडासा मी, म्हणजे 1/2 चमचा हिंग टाकलेला आहे. हा ट्रान्सपोर्ट होत आलेला आहे आपला कांदा, अजून थोडासा परतते मी. तेजपत्त्याने खूप सुगंध येतो त्याला रेसिपीला, म्हणून तेजपत्ता घालायचाच त्याला. अजून थोडा परतला मी कांदा, जरा जास्त कमी म्हणजे कचकच पण लागला नाही पाहिजे तो कांदा. आता टमाटर टाकते, टमाटर आणि कांदा छान परतून घ्यायचा, टमाटर गळले पाहिजे चांगले अशा पद्धतीने परतून घ्यायचा, त्याच्यात सगळा अरक उतरला पाहिजे टमाट्याचा, अशा फोडीच नाही राहिल्या पाहिजे.
छान सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा फोडणीचा। छान परतून घेतला, आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण, पहिले टाकलं होतं मीठ ना, परत पण थोडं का की गळावं कांदा लवकर आणि टमाटर बी गळावं लवकर म्हणून ह्या पद्ध हे इथे कांदा टमाटर टाकला, थोडं तरी मीठ टाकायचं त्याला। आता इथे लाल तिखट टाकते मी अर्धा चमचा, हळद टाकली अर्धा चमचा, इथे मी धन्याची पूड करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे एक अर्धा चमचा भरून, जास्त नाही। हे परतून घ्यायचं आणि आपण ते वाटलेलं आहे ना आता चण्याचं पीठ, दाणे, परत लसूण आणि थोडंसं आलं ते वाटून घेतलेले मिक्सरला, तेला टाकलं त्याच्यात, त्याला कसं बाइंडिंग येते म्हणजे दाटपणा तयार होतो म्हणून चण्याचं पीठ थोडंसं घालायचं आणि चव येते जास्त, खूप चव येते त्या भाजीला म्हणून चण्याचं पीठ। आता ही भाजी मी चिरून घेतली, अशीच भाजी केली ना तर पाणी इकडे पळणार आणि भाजी इकडे पळणार, म्हणून त्याला मिळून येण्यासाठी तर टाकायचं। इथे गरम पाणी ओतलं बघा, आता त्या पद्धतीने चण्याचं पीठ घालायचं, दोनच चमचे घातलेले आहे जास्त नाही, पण त्यांनी खूप असं रंग येईल त्याला, घट्टपणा पैदा होईल आणि चव पण छान येईल, म्हणून थोडंसं चण्याचं पीठ घालायचं। आता उकळी आलेलीच आहे, आता ही पालक आहे ना आपली ती सोडून देणार आहे मी, तुम्हाला किती हा करायचं त्या त्या क्वांटिटीने पाणी ओतात मी। तर पहा इकडे मी ओतली केलेली आहे, तर ह्याला छान उकळी आलेली आहे, तर का की आपली पालक पण शिजलेली आहे, इकडे हे पण शिजलेलं आहे, म्हणजे आता संपत आलेली आहे आपली पालक तयार व्हायला। हे पहा आता ही पालक टाकली याच्यात, मस्त हिरवीगार पहा अजून आहे ती, म्हणजे असं झाकण ठेवलं असतं ना तर तुम्हाला हिरवी नसती राहिली पालक, म्हणजे असे काय काय छोटे छोटे टिप्स आहेत ते लक्षात ठेवा मैत्रिणीनं। बऱ्याचशा टिप्स मी सांगत राहते कशामुळं काय होत आहे, जेवण बनवता बनवताच सांगत असते, तुम्हाला वेगळा व्हिडिओ करत नाही अशी का, असं केलं का असं होतं, तसं केलं आणि तसं होतं, म्हणजे भरपूर काही स्टीप असतात। तर ही छान दाटसर झालेली आहे रसरशीत पालक, मी भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर, पावाबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता, अशी जबरदस्त झालेली आहे, चमच्याने पण तुम्ही नुसती खाऊ शकता, अशी टेस्ट त्याला लागते खूप छान। तर मी काढून घेते तुम्हाला दाखवते, पहा किती रसरशीत आहेत, मस्त खूप छान। पहा ती पालक अशी चमकती शाईन मारते ना, आपली झालेली जे पालक मैत्रिणीनं, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट द्या। मी वरून तडका मारला जरासा, तडक्याने खूप छान दिसते बनवून, छान वाटते। तर चला मैत्रिणींना बाय, परत काहीतरी वेगळं घेऊन येते, बाय।